महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण द्रोणागिरी डोंगरावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांवर अचानकपणे मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात 3 जण दरीत कोसळून जखमी झाले. त्यांच्यावर पालवी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काल दुपारच्या सुमारास काही तरुण हे उरणच्या द्रोणागिरी किल्ल्यावर गेले होते. यावेळेस त्यांच्या समवेत एक 60 वर्षीय गृहस्थ देखील होते. याच दरम्यान डोंगराच्या वरच्या भागात असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने 2 तरुण आणि ज्येष्ठ गृहस्थ हे सैराव्यारा पळू लागले. या दरम्यान 800 फूट दरीमध्ये या 3 जणांना खाली उतरावे लागले. यावेळी 3 जण गंभीर जखमी आणि मधमाशांच्या चावण्याने दुखापतग्रस्त झाले. या घटनेची माहिती मिळताच नवपरिवर्तन संस्थेचे डॉक्टर सत्या ठाकरे, डॉक्टर घनश्याम पाटील आणि विडेश मोडकरकर यांनी जखमींचा शोध घेऊन त्यांच्यावर घटनास्थळी उपचार केले. यानंतर ONGC CISF जवानांच्या सहाय्याने 3 जणांना दरीतून बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये एका जखमी तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली असून 60 वर्षीय गणेश भोईर हे गंभीर जखमी झाले आहेत. वेळीच घटनास्थळी डोंगरावर जाऊन डॉक्टर सत्या ठाकरे व डॉक्टर घनश्याम पाटील यांनी वेळीच उपचार केल्याने या 3 जणांचे प्राण वाचले आहेत. यानंतर जखमींना डोंगरावरून खाली आणण्यावर अँब्युलन्स द्वारे उरण पालवी हॉस्पिटल येथे दाखल केले. जखमींचा धोका टळला असून प्रकृती उत्तम आहे. निर्भीड शोध साठी घनश्याम कडू उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.